हरिओम मी अनिता विरावाक बदलापूर पश्चिम केंद्रातून बोलते मी माझ्या मुलीचा अनुभव सांगते तिला अडीच वर्षापूर्वी असे मानेला गाठ झाली होती तर आम्ही जरा टेन्शनमध्येच होतो जावळेकर मॅडमला दाखवलं त्या मॅडम बोलल्यात तर आपण दिव्य प्रभात दादरला दाखवू दिव्यप्रभातांकडे मग डॉक्टर दिव्यप्रभातांकडे गेलो तर ते बोलले का नाही गोळ्या औषधीने होऊन जाईल पण दोन तीन महिने औषधी घेतल्या पण फरक पडला म्हणजे ते काय व्यवस्थित झालं ते नंतर परत अडीच वर्षांनी म्हणजे आता एप्रिल मेच्या गेल्या एप्रिल मेच्या दरम्यान परत तिला ते सूज आले मी म्हटलं ट्रेनमधून आले असेल तर तुला ते सुजलं असेल तर तरी पण आम्ही मॅडमकडे गेलो जावळेकर मॅडमकडे तर मॅडम बोलल्या तर परत झालं कर तर, तर, पर तर एकदा परत तुम्ही तिकडे जाऊन आहात दिव्य प्रभातांकडे मग तिकडे गेलो तर ते डॉक्टर बोलले तर आता आपण ते पुन्हा पुन्हा गोळ्या औषधी घेण्यापेक्षा काढून असतात होते गाठ झाले तर तर मग ते मला पण टेन्शन आलं आता ऑपरेशन करायचं म्हटलं तर काय करायचं मग मी आपल्या सिंहनकडून इकडे सुभाष सिंहनकडून मी हे घेतलं लीनावीरांचा नंबर आणि तिकडे त्यांना फोन फोन केला कॉल केला आपले तर तुम्ही सुचित दादांना विचारा तर ते बोलता? का का तर का तर काय बोलतात करायचं की नाही का ऑपरेशन का गोळ्या औषधीवर होऊन जाईल मग त्यांचं परत कॉल आला तर काय नाही दादा बोलले तर ऑपरेशन करून घ्या तुम्ही काही हरकत नाही ऑपरेशन केलं तर मग ठीक राहील बो सारखं सारखं औषधी गोळ्या घ्यायला नको तर मी बोलले चालेल मग दादांनी सांगितलं तर करूनच टाकू मग ऑपरेशन मग ऑपरेशन झालं म्हणजे ते डॉक्टर स्वतः कॅबिनमध्ये आमच्या तिथे रूममध्ये आले आणि ते बोलले काय नाही व्यवस्थित झालं काही टेन्शन नको घेऊ मला असं वाटलं बापूच आले रूपाने बापूच आले असं ते डॉक्टरांच्या रूपातच बापू आले असं असं काही कॅबिनमध्ये आपल्याला काही बोलवत नाही काही असं ते स्वतः बोलून घेतात डॉक्टर आणि ते स्वतः रूममध्ये भेटायला आले डॉक्टर तर मला एवढा आनंद झाला तर मला वाटलं बापूच आले आपल्याला भेटायला तर मला पण बरं वाटलं मग मी डॉक्टर लीना परत फोन केला का झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं दादांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित केलं आणि आता तिला ते मानेला ते डाक वगैरे एवढा काही दिसत नाही बारीकच दिसतो असे रेससारखं दिसतं आतून टाके असल्यामुळे मग खूप म्हटलं बापूंची आणि दादांची खूप खूप मला म्हणजे कृपा बुवा माझ्या परिवारावर खूप मला चांगलं वाटलं आणि मग आपल्या बापू परिवाराने पण मला खूप म्हणजे साथ दिली त्या वे त्यावेळेस की काही काळजी करू नका व्यवस्थित होईल मी स्वतिक्षेमध्ये स प्रार्थना करायला सांगितलेली की बापूंना दादांना आईला मोठ्या आईला तुम्ही प्रार्थना करा तर व्यवस्थित होऊ दे माझ्या लेकराचं ऑपरेशन तर काय सगळे बोलले काय नाही बापू आहेत ना बापूंवर विश्वास ठेवा असं बोललेले मग मा मला पण ते टेन्शन गेलेलं मग व्यवस्थित झालं सगळं आता व्यवस्थित आहे माझी मग मोठी मुलगी पण आता व्यवस्थित आहे नंतर दुसरा तिसरा अनुभव माझा आईचा तर आई असंच दुसरीकडे कुठे मावशीकडे चालली होती तर ती दुसऱ्या आपल्या बस बसमध्ये न बसता ती दुसऱ्या कामगारांच्या बसमध्ये बसून बस गेली तर तिला दुसरीकडेच कुठेतरी सोडून दिलं त्या लोकांनी मग ती पण बापू भक्त आहे म्हणजे आई पण आणि बाबा पण माझे वया लिहितात आईने तर शंभरच्या पुढे वया लिहिल्या रामनामच्या वया तर त्यानंतर मग आईला त्या आई, आई म्हणायची आता काय करायचं बापू मला आता मार्ग दाखवा कुठेतरी माझ्या बहिणीकडे जायचं आहे मला व्यवस्थित न्या तेवढ्यात ते एक रिक्षावाला धिप्पाड माणूस बापूंसारखा म्हणे तर चल ताई मी तुम्हाला सोडून देतो मग त्या न दादांनी आईला त्या मावशीच्या घरापर्यंत सोडून दिलं व्यवस्थित नंतर आईला किती बरं वाटलं म्हणजे बापूच होते बुवा मला ते सोडणारे असं धिप्पाड माणूस असं पांढरा शर्ट काळी पॅन्ट असं वगैरे ती असं बोलत तर आ, होती तर बापूंनी मला त्या मावशीच्या घरापर्यंत व्यवस्थित सोडलं आणि दुसरा अनुभव म्हणजे वहिणीचं प्रेग्नेन्सी म्हणजे डिलेवरी होती तिची तिला दोन दिवस खूप त्रास होत होता मग आईने ना, ना तिला उदित पाण्यात टाकून दिले आणि तिकडे हॉस्पिटलला तिकडे पाण्यामध्ये उदी टाकून ती तिला प्यायला दिली लगेच ती ती पण लगेच डिलेवरी झाली हे माझे खूप म्हणजे अनुभव आहेत ഹരി ഓം ശ്രീരാമ അംബം